व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्यामुळे पत्रकारांच्या महामंडळाला मंजुरी. पदाधिकारी आणि पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी गेली 3 वर्ष व्हॉइस ऑफ मीडिया या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी मिळाली आणि याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं मिरज येथे पत्रकारांनी पेढे वाटत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. व्हॉइस ऑफ मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते आणि संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन करत पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत एक जल्लोष केला. पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, पत्रकार भवन, घरकुल आदीसारखे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून लवकरच या महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं आहे. आणि यावेळी पालकमंत्र्यांचा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच त्यांना पेढ्याबरोबर त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनीसुद्धा उपस्थित सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब, जिल्हा कार्याध्यक्ष विजय हुपरीकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश आवळे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष दीपक ढवळे, कार्यकारिणी सदस्य जे वाय पाटील, तोहिद मुल्ला, नित्यानंद कुंभार, कौसेन मुल्ला, लक्ष्मण हुलवान, नजीर शेख, शहाबाज मुतवली, दिलीप कुंभार, विनायक तांबोळकर, सागर घाडगे आदी उपस्थित होते. देशातील क्रमांक 1 ची आणि जगात 43 देशात कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रात पत्रकार विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी आंदोलनं केली, पाठपुरावा केला, सरकार दरबारी सातत्यानं निवेदनं देऊन आम्ही प्रयत्न केले आणि अखेर त्या प्रयत्नांना यश आलं. कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजित पवारदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमतानं पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीनं आम्ही शासनाचे त्रिवार आभार मानतो. आज पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला. संघटनेच्या वतीनं आम्ही माननीय पालकमंत्र्यांचं व कामगार मंत्र्यांचं आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात पत्रकारांना व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी कायम आमच्या पाठीशी उभा राहण्याचा शब्द दिला आहे, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.